पॉइंट्स टेबलमध्ये अगदी गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानावर राहण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. प्रदीप स्मृती नाभा संघाचं हार्दिक अभिनंदन. कारकोपर किंग्स काल संध्याकाळच्या सत्रामध्ये पराभूत झाला होता, त्यामुळं काही झालं तरी इथे आता मात्र प्रतीक पाटीलची प्रतिष्ठा पणाला लागले. बरंचसं बॅटिंग ऑर्डरमध्ये चेंज, परंतु आज कदाचित प्रतीक पाटील सलामीला जातोय की काय. काल सहाव्या स्थानावर कर्णधार आला होता आणि बॅटिंग ऑर्डरमध्ये बरीचशी गडबड झाली आणि त्या मॅचमध्ये मात्र पराभूत व्हावं लागलं होतं. परंतु पहिल्या मॅचमधला परफॉर्मन्स उल्केशला पुन्हा आठवावा लागेल. दुसऱ्या मॅचमध्ये थोडीशी इंजरी झाली होती, तर दुसऱ्या बाजूला विचार केला आपण स्वर्गीय शिवदास स्मृती मोराबे संघ, मोराबे संघाचा विचार केला तर ते सुद्धा एक मॅच खेळले आणि एक मॅच गमावले. ही दुसरी मॅच आहे, काही झालं तरी मोराबे संघाला मात्र सामना जिंकावा लागणार आहे, तरच या स्पर्धेमध्ये मात्र आव्हान आपलं टिकून राहील. अन्यथा दोन सामने जर प्रत्येक लॉट्समध्ये आपण पाहतो, प्रत्येक ग्रुपमध्ये जर पराभूत झालं तर तुम्हाला मात्र वर जाण्याचे चान्सेस फार कमी होऊन जातं. मग जर तरची कॅल्क्युलेशन्स तुम्हाला बघावी लागतात, मग दोन सामने जिंकलेल्या संघाला तिसरा सामनासुद्धा जिंकू दे, मग तो वर जाईल, मग बाकीचे आहेत त्यांना पराभूत होऊ दे, हे सगळे देव पाण्यामध्ये घालावे लागतात आपल्याला. त्यासाठी मात्र तुम्हाला थोडे कष्ट घ्यावे लागतील. जर तरचा विचार करायचा नसेल, अवलंबून राहायचं नसेल, तर मात्र तुम्हाला इथे थोडीशी मेहनत घ्यावी लागेल, संघर्ष करावा लागेल, तरच तुम्हाला यश मिळेल, फळ मिळेल. आणि तो संघर्ष आता मात्र या दोनही, खरं तर या दोनही मॅच संघांना गरज आहे विजयाची, आणि या विजयासाठी लढतील, त्यामुळं एक चांगली मॅच आज मात्र तमाम क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळेल. सकाळच्या सत्रामध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मी दीपक पाटील मनापासून स्वागत करतोय. हार्दिक असं स्वागत आहे केवी काका मैदान वहाळच्या या मैदानावर. उल्वान रोड प्रीमियर लीगचं चौथं पर्व आपण एन्जॉय करतोय. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस, सामना सुरू होतोय खारकोपर किंग्स विरुद्ध शिवदास स्मृती मोराबे या संघाच्या दरम्यान. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मोराबे टीमकडून अलंकार कोळी, तर स्ट्राईक एंडला प्रफुल्ल गरत. पहिलाच बॉल स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पॉइंटला सोप्पा झेल दिलाय आणि इथे मात्र सुरुवातीलाच माशी शिंकले आणि पहिली विकेट गारत. पहिला धक्का पहिल्याच बॉलवर प्रफुल्ल गरतला, भोपळाही फोडू दिला नाही अलंकार कोळीनं, शून्यावर बाद. यापेक्षा चांगली स्टार्ट काय असू शकते एखाद्या गोलंदाजासाठी. पहिलाच बॉलवर मात्र विकेट आणि सुरुवात चांगली झाली शिवदास स्मृती मोराबे संघाची. सलामीवीर प्रफुल्ल गरत परतलाय. उल्केश कोळीच्या साथीला आता मात्र नवीन फलंदाज शिवतेज कोळी, त्याच्या पॅटमधून काल धाबा आल्या होत्या. दुसऱ्या मॅचमध्ये चार चौकारांची खेळी साकारली होती याच फलंदाजानं, कारण आता गरज आहे खारकोपर किंग संघाला, गरज आहे एक चांगला स्कोर उभा करण्याची. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल अलंकार कोळी फाईट आम ओव्हर द विकेट ना. यावेळेस सडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला मिडविकेट कडे. क्षेत्ररक्षक वेगानं त्या ठिकाणी पोहोचलाय. यश मडवी होता, एक रन त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल, धावसंख्या एक ने पुढे जाईल. खातं उघडलं जात आहे खारकोपर किंग्स टीमचं. आता मात्र स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल उल्केश कोळी, जो पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता खारकोपर किंग्स संघाकडून. परंतु काही झालं तरी हा सामना त्यांना सुद्धा जिंकावा लागणार आहे, आणि जर पराभूत झालं तर मग जरदरची समीकरणं याही टीमसाठी पाहायला मिळतील. अलंकार कोळी थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन पाहायला मिळतं. बट विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफला वाईडिश टूड असा आहे.
उल्केशच्या वेळेस मात्र पुन्हा एकदा आडवा पॅटनं खेळण्याचा प्रयत्न. मिडविकेटला एकमेव क्षेत्ररक्षक आहे ऑन साईडला, त्याच्या हातामध्ये चेंडू येतोय. सिंगल रननं मात्र खातं उघडले आहे ते उल्केश कोळीनं. धावसंख्या जाऊन पोहोचले ती एक बाद दोन. संत आणि सावध सुरुवात म्हणता येईल कार्गोबर किंग्स टीमची. सुधीर शेठ ठाकूर साहेब ज्या संघाचे पुरस्कर्ते आहेत, ओनर आहेत, आणि या टीमचा परफॉर्मन्स मात्र गेल्या तीनही पर्वामध्ये खूप दमदार राहिला आहे, चांगला राहिला आहे. इथे चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला होता, ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफ कडे, सोप्पा झेल त्या ठिकाणी सोडलाय राज पाटील त्या ठिकाणी होता. नॉट एक्सपेक्टेड बेलपाडा गावचा खेळाडू, परंतु कदाचित तो तयारीमध्येच नव्हता, त्या पोझिशनमध्येच नव्हता की माझ्याकडे चेंडू येईल. कारण थोडंसं त्याची ॲक्शन आपण पाहिली तर थोडासा उशिरानं तो चेंडूवर गेला, परंतु एक सोप्पा झेल मात्र इथे चांगली सफलता मिळाली असती. शिवतेज कोळी इथे मात्र बाद करण्याची नामी संधी आली होती, परंतु ही संधी मात्र दवडले शिवदास स्मृती मोराबे संघानं. चांगली बॉलिंग होते, चांगली बॉलिंग होते. अलंकार कोळीनं पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र प्रभावित केलंय. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये ज्या ठिकाणी मात्र फलंदाज नेहमी आक्रमक खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतात, आणि त्याच ओव्हरमध्ये आत्तापर्यंत स्कोर रिस्ट्रिक्ट करून ठेवलाय. फलंदाज पुन्हा एकदा सज्ज, राऊंड द विकेट ना उल्केश कोळीसाठी. यावेळेस मात्र लॉफ्टेड ड्राईव्ह ऑन ड्राईव्हचा एक्सलंट शॉट, वाईड इज लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर, उल्केश कोळीच्या बॅटमधून येतोय हा धमाकेदार स्ट्रोक, षटकार. पकडला असता तर स्ट्राईक वर नवीन फलंदाज आला असता, हे घडतं बऱ्याच वेळा चुकीच्या क्षेत्ररक्षणमध्ये. हो इथे चान्स होती, इथे चान्स होती. यावेळेस मात्र उल्केशला फास्ट आउटसाइड एज लागली होती, यष्टीरक्षकाला थोडासा डाव्या बाजूला चेपावत हा जेल टिपावा लागला असता, परंतु दैव बलवत्तर अमर म्हणूया एक चांगला फलंदाज कारकोबर किंग संघाचा सुरक्षित राहिलाय. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या प्रफुल्ल घरजच्या मोबदल्यामध्ये 9 धावा. संघाकडून पहिलं षटक टाकलं अलंकार कोळीनं, चांगली बॉलिंग पाहायला मिळाली, एक षटकार जरूर खाल्ला, परंतु त्याच वेळेला मात्र अगदी 3 वेळा खरं तर झेलचे चान्सेस मात्र त्याने दिले, त्यामुळं चांगलं षटक म्हणावं लागेल. गोलंदाजी मार्कवर येतोय विनय म्हात्रे, मोरावेगावचा खेळाडू. सोमनाथजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय डिपेक्स्ट्रा कव्हर रिजनकडे. बॉल रवाना होत असताना सरळ सीमा रेषा पार शिवतेजच्या बॅटमधून झेल सोडल्यानंतर मात्र हा येतोय चौकार. चौकारानं मात्र टीमची धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये 13 जाऊन पोहोचल्या स्कोर कार्ड. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. आता मात्र क्षेत्ररक्षण करताना डीप एक्स्ट्रा कव्हरला केले प्रबळगड स्टँडच्या समोर एक क्षेत्ररक्षक तैनात केला. त्यानंतर आपण पाहतोय अगदी कारकोबर किंग्ज आणि वरद इंटरप्राइजेस सेक्टर 18 उलवे नोट स्टँडच्या समोर लॉंग ऑन लाईक फिल्डर आहे, आणि दुसरा तिसरा मिडविकेटला बॉल लेफ्ट केला होता, सोडून दिला होता बराचसा बाहेर टाकलेला विनय म्हात्रेचा हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा येतोय, एक अतिरिक्त धाव मात्र घेतली जाईल. धावसंख्या 1 पुढे जाईल, स्कोर जाऊन पोहोचतो तो 14. यावेळेस मात्र हा फटका समोरच्या दिशेमध्ये, वाईड इज लॉंग आपला फिल्डर येतोय, बॉल उचलणार तोपर्यंत मात्र दुसरी रन कदाचित कंप्लीट.
सुंदर रनिंग मिळून द विकेट इथे संधी मिळाली आणि या दोन धावा मात्र पाहता क्षणी पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या दोनने पुढे जाईल. थोडासा गिअर शिफ्ट करण्याचा प्रयत्न आता मात्र केला जातोय फलंदाज खारकोपर किंग संघाच्या आणि धावसंख्या 16 16 ऑन अ बोर्ड नाव. चांगली बॉलिंग आहे या संघाकडे खारकोपर किंग्स, त्यामुळे इथून 50-55 धावांचं टार्गेट मात्र सफिशियंट ठरू शकेल. ड्राईव्ह केलाय, स्ट्रेट ड्राईव्ह, हा फटका गोलंदाजाच्या डोक्यावरून. लॉंगॉनचा फिल्डर येऊन बॉल उचलेल, तोपर्यंत मात्र सिंगल पर्याप्त वेळ होता. सुधीरशे ठाकूर यांनी पुरस्कृत केलेला संघ, जे उल्वान रोड प्रीमियर लीगच्या कमिटीचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत खारकोपर गावचे. आणि खारकोपर किंग्स संघाचा परफॉर्मन्स जर पाहिला तर पहिल्या पर्वामध्ये 3 क्रमांक पटकावला होता, दुसऱ्या पर्वामध्ये 2 आणि 3 पर्वामध्ये 2 हे 2 वेळा फायनलमध्ये मात्र त्यांना पराभूत व्हावं लागलं, तेव्हा कुठेतरी ती खंत. आणि हा एकमेव संघ आहे या संघाचा कन्सिस्टन्सी परफॉर्मन्स मात्र राहिला आहे प्रत्येक पर्वामध्ये, त्यामुळे याही पर्वामध्ये मात्र चांगल्या अपेक्षा असतील. परंतु थोडासा स्ट्रगल करतोय, परंतु प्रतीक पाटील एक धूर्त कर्णधार आहे, कधी संघाला तो पुढे नेईल अगदी हे कळून सुद्धा आपल्याला पाहायला गेलं तर समजणार नाही. चेंज ऑफ पेस, थोडासा स्लोवर रन करण्याचा प्रयत्न विनय मात्रेचा. लॉंगॉनकडे उल्केशला मिळेल एकदा. विनय मात्रे सुद्धा एका पर्वामध्ये सर्वाधिक जास्त बोली लागलेला खेळाडू होता, सगळ्यात महागडा कदाचित दुसऱ्या पर्वामध्ये असावा, परंतु सर्वाधिक बोली मात्र या खेळाडूला लागली होती आणि तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचे पिताश्री सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात. काशीनाथजी वात्रे साहेब आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. चांगला फटका, एक्सलंट कव्हर ड्राईव्ह, बॉल अत्यंत वेगानं मात्र सीमारेषेच्या दिशेनं मार्गस्थ होत असताना सरळ सीमारेषा पार. 4 22-22 या चौकाराच्या सहाय्यानं 2 चौकार आतापर्यंत या ओव्हर मध्ये आलेत विनय मात्रेच्या. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट ना. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे आता मात्र डीपला. 1 धाव मिळेल शिवतेसाठी, धावसंख्या 1 पुढे जाईल. षटक थोडस दिलासा देणारं ठरलंय खारकोपर किंग्स टीम साठी, कारण एकही गडी गमावलेलं नाही या ओव्हर मध्ये आणि त्याच बरोबरीनं धावा आल्या त्या 14 धावा. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1-23 अशी धावसंख्या खारकोपर किंग्स टीमची. तर 2 षटकानंतर 23 धावा आल्या, 23 रन्स. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी ऍक्टिवा स्कूटर आहे. पॉइंट्स मात्र प्रत्येक धावेला एक पॉइंट असेल आणि या विकेटला मात्र 5 पॉइंट्स असणार आहेत. आणि या कॅल्क्युलेशननं जो खेळाडू टॉपला राहील, अव्वल स्थानावर राहील, मग त्यांना अगदी सुपर 4 पोहोचायलाच हवं असं नाही आहे. कारण प्रीमियर लीग आहे, कोणत्याही खेळाडूला मात्र जरी त्याचा संघ पुढे गेला नाही तरीसुद्धा अशा खेळाडूला मात्र ही बाईक मिळू शकते आणि त्यासाठी मात्र लढतील. यावेळेस मात्र फिरून खेळला हा फटका, शॉर्ट फाईन लेगला बीट करत बॉल चालला डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावांकरता. अंकित शिवकरच्या पहिल्याच बॉलवर येतोय चौकार.
त्याचप्रमाणे या प्लेयर ऑफ द टूर्नामेंटसाठी जी स्कूटर दिली जाणार आहे, संपूर्ण रजिस्ट्रेशन करून दिली जाणार आहे. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपण पाहतो प्राईज मनीमधून 15,000 कापले जातात, 20,000 कापले जातात, परंतु या स्पर्धेमध्ये असं काहीच घडणार नाही आहे. त्यामुळे डायरेक्टली तो घरी नेऊ शकतो, कोणतंही दडपण नसेल, फक्त बसून घरी न्यायचं आहे. ड्रायव्हिंग लायसन्स असावं पाहिजे, कारण ही कंपल्शन आहे. ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असलं पाहिजे. 16व्या वर्षाला जर मिळाले तर मात्र मुश्किल होईल, कारण बरेचसे यंगस्टार आहेत संपूर्ण या स्पर्धेमध्ये. आयोजकांनी सगळी तुमची काळजी घेतली आहे आणि या प्रीमियर लीगनं हेच तर खऱ्या अर्थानं दिलं आहे. चांगला चेंडू होता, फुलर लेन खोदून काढलाय त्याला लॉंग ऑनकडे. हो, थोडंसं चित्रक्षण खराब होत होतं, परंतु वेळीच साभरलं आहे, त्यामुळे एकच जाव येत आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, स्कोर जाऊन पोहोचलाय तो 28 याकडे आपण. 28 चांदीची ट्रॉफी, खरं तर या स्पर्धेचं सर्वात भलं मोठं वैशिष्ट्य, पहिले 3 पर्व आपण रोलिंग ठेवली होती, परंतु या वर्षामध्ये जो संघ मात्र जिंकेल त्याला मात्र ही चांदीची ट्रॉफी, आणि त्याच्यासाठी सुद्धा बरेचसे संघ मालक कॅप्टन ज्यांची नजर मात्र या सिल्वर ट्रॉफीवर असेल, त्याची किंमत सुद्धा बरीचशी आहे. कारण चांदीचा भाव तुम्हाला माहिती आहे सध्याच्या घडीला 40-50 हजारच्या पुढे मात्र ही ट्रॉफी जाऊ शकेल, त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा लढतील. कनेक्ट नाही झाला, टायमिंग मात्र चुकला होता उल्केशला. इथे चान्स आहे, चान्स होती, ओ डेंजर एंडला धावत होता, इथे डायरेक्ट हिट झाला असता तर सरळ तिथून पावेलियन पकडावं लागलं असतं उल्केशला. दैव बलवत्तर आपण म्हणूया. लेग बाईचा इशारा येतोय अंपायरचा, एक धाव मात्र टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 29 या आकड्यावर. 29 रन्स ऑन अ बोर्ड नाव. अंकित शिवकर जो संघाचं नेतृत्व आहे, टीमचं कॅप्टन, कर्णधार, गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय, फार मोठी जबाबदारी असेल. एकतर ही जोडी स्थिरावले, 29 जाबांची पार्टनरशिप पाहायला मिळाली, पहिली विकेट पहिल्याच बॉलवर आली होती आणि त्यानंतर मात्र दोघांनी अतिशय चांगल्या रीतीनं डाव सावरलाय. सोडून दिलाय हा चेंडू ऑफस्टंपच्या बराचसा बाहेर, पंच इशारा करतात व्हाईट बॉलचा. पंचांची कामगिरी सुद्धा चांगली राहिली आहे. दत्ता मेहर सर, शशी मेहर सर, दोनही बंधू आज खूप चांगल्या पंचांच्या भूमिकेमध्ये, आणि त्याचप्रमाणे माहुल कोळीवाडे चमचे, हेमंत कोळी सर, ज्यांना मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण सातत्यानं पाहत असतो, 3 पंच या स्पर्धेमध्ये नियुक्त करण्यात आलेत आणि त्यांचं सुद्धा काम उल्लेखनीय राहिलंय. अंकितचा हा बॉल अडबा पॅटनं ऑन साईडला वळवलाय, एकच जाब येईल मिड विकेट झोनकडे. सिंगल रन, धावसंख्या 1 पुढे जाईल. 31-31 जाबा. कालही बऱ्याचशा मॅचेस पहिल्या आपण 50-55 याच्या आसपास मात्र हा स्कोर राहिलाय. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 44 जाबांचं लक्ष होतं, त्यामुळे कुठेतरी अडचणी येतात. फ्लॅट खेळपट्टी आहे, अगदी नॅशनल हवेप्रमाणे फ्लॅट सपाट खेळपट्टी, परंतु कुठेतरी फलंदाज यावेळेस चेंडू वेगाने येतोय की काय. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय, थ्रो थोडासा उशिरानं आलाय आणि तोपर्यंत मात्र 2 रन्स कम्प्लीट झाल्यात. अगोदर लक्ष असतं, कदाचित पॉपिंगिरीच्या बराचसा पुढे नसता गेला तर तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न करण्यासाठी तयार होता शेवटी. या 2 धावा टीमच्या टोटलमध्ये ॲड होतील. धावसंख्या 2 पुढे जात असताना ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल आणि स्कोर झालाय तो 33-33 धावा फलकावर. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. रनआउटसाठी, आणि इथून आम्हाला कळलं सुद्धा नव्हतं, खरं तर बेल्सच्या ठिकाणी ड्रॉप झाली होती. पाहूया तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये हेमंत कोळी सर, त्या ठिकाणी PTC लाईव्हच्या माध्यमातून मात्र हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत ड्रिंक्स ब्रेक, जाऊया पुन्हा एकदा आमच्या DJ मास्टरकडे.
33 धावा झाल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 11 सरासरीनं खारकोबर किंग्स संघाने धावा जमवल्यात. चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खरं तर खूप सुंदर असं आयोजन प्रीमियर लीग स्पर्धा. परंतु या प्रीमियर लीग स्पर्धेनं बरेचसे नवीन खेळाडू मात्र या संपूर्ण उलवे नोडला दिलेत. अगदी यंग टॅलेंट शोधण्याचं काम मात्र केलंय. बऱ्याचशा खेळाडूंना आपल्या ग्रामीण संघामधून बऱ्याचदा प्लेईंग इलेव्हनच्या बाहेर राहावं लागतं. परंतु ही जी स्पर्धा आहे, या स्पर्धेमध्ये चुणूक दाखवली ज्या ज्या खेळाडूंना, त्यांना मात्र लगेच त्याच वर्षामध्ये प्लेईंग इलेव्हनमध्ये येताना आम्ही पाहिलंय. अशी बरीचशी उदाहरणं आहेत आणि त्यामुळंच मात्र तुमच्यामध्ये लपलेले जे सुप्त गुण आहेत, तुमच्यामध्ये असलेल्या गुणांना मात्र वाव देण्यासाठी ही स्पर्धा मात्र उलवा नोड प्रीमियर लीग तब्बल 16 गावं एकत्रित येऊन एक दमदार आयोजन अध्यक्ष सचिन शेटगर साहेब शेलगर, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष सुधीर शेठ ठाकूर साहेब असतील, आमचे वहाळ ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब समीर शेठ पाटील असतील, अमर शेठ पाटील संपूर्णपणे या नियोजन या संपूर्ण यंत्रणा राबवली जाते ती अमर शेठ पाटील वहाळ, त्याचप्रमाणे आमचे खजिनदार अमरजी कडू असतील, मग किरणजी पाटील उलवे असतील, मनोजी नाईक असतील, प्रमोद शेठ कडू असतील आमचे चवळ्याचे, त्याचप्रमाणे जयसाई शक्ती खारकोपर संघाचे पुरस्कर्ते किशोरजी पाटील असतील. सगळ्यांनी फार मोठी मेहनत घेतली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. फुल टॉस बॉलनं सुरुवात झाली राज पाटीलच्या या ओव्हरला आणि पहिल्याच बॉलवर मला त्याला दाखवले आसमान. षटकारानं इथे मात्र स्वागत केलंय गोलंदाज राज पाटीलचं. पहिलाच बॉलवर षटकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 39 या आकड्यावर. गोलंदाज राज पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे फटका फसलाय, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, बॉल हवेमध्ये आहे. गोलंदाज राज पाटीलनं घेतलाय झेल आणि बऱ्याच अवधीनंतर मात्र ही विकेट पार्टनरशिप मात्र तोडली जाते आणि 39 धावांची भागीदारी दुसऱ्या विकेटसाठी उल्केश कोळी आणि शिवतेज कोळी यांच्या मध्ये. परंतु आता मात्र शिवतेज कोळी 13 बॉलमध्ये तब्बल 28 धावा काढून मैदानाच्या बाहेर. षटकारानंतर मात्र कमबॅक करत असताना गोलंदाज राज पाटील, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, कॅप्टन येतोय प्रतीक पाटील खारकोबर किंग्स टीमचा. चेंडू बाकी असतील अजूनही 10, त्यामुळे 10 बॉलमध्ये जर 2-3 मोठे फटके आले तर नक्कीच 50+ 55-60 आसपास ही धावसंख्या जाऊ शकेल आणि त्यासाठी दोनही खेळाडू मात्र समर्थ आहेत, उल्केश कोळी आणि त्याचप्रमाणे प्रतीक पाटील. गोलंदाजी मार्कवर राज पुन्हा एकदा सज्ज होतोय. षडाप लेंथ होता इथे मात्र आल्या आल्या पहिलाच बॉल फेस करत असताना प्रतीक पाटीलच्या पॅट मधून येतोय धमाकेदार स्ट्रोक. इट्स अ 6 रन, नो बॉलचा इशारा पंचांचा. ओ स्टेपिंग केले राज पाटीलनं. तर 2 षटकार या ओव्हरमध्ये आलेत आणि हा तर 9 बॉल पडलाय, त्यामुळं नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट, मुक्तपणे खेळण्याची संधी असेल कॅप्टन प्रतीक पाटीलला. धावसंख्या जाऊन पोहोचले ती आता मात्र 46-46, त्यामुळे इथून 60+ जरूर बघू शकेल
प्रतीक पाटील आणि एक चांगलं टार्गेट मात्र सेट करता येईल. फ्रीडचा बॉल, फ्रीडचा बॉल सुद्धा उडवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आल्या आल्या प्रतीकच्या बॅट मधून येतोय हा सलग दुसरा षटकार. दोन षटकार आणि धावसंख्या मात्र संघाचं अर्धशतक धाव फलकावर 52 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. सुपर बॅटिंग फ्रॉम कारगोपर किंग्स नाव. चांगली बॅटिंग आणि खरं तर राज पाटील मात्र प्रचंड महागडा ठरलाय. या ओव्हरमध्ये 3 षटकार खाल्लेत आत्तापर्यंत. कमबॅक केलं होतं दुसऱ्याच बॉलवर, विकेट मिळवली होती, परंतु त्यानंतर मात्र कर्णधाराला वेगळाच विचार करून मैदानामध्ये आणि आल्या आल्या पहिल्या 2 चेंडूंवर 2 षटकार. सेफ्टी गार्ड मात्र दिली जाईल त्याला. भास्कर शेठ घरत यांनी पारितोषिक लावलेलं आहे कालपासून. ओव्हर द विकेट ना हा बॉल सोडून दिला होता ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल्स, एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल धावसंख्येमध्ये. धावसंख्या 1 पुढे जात असताना स्कोर जाऊन पोहोचलाय तो 53 या आकड्यावर. 53 रन्स ऑन बोर्ड. चांगल्या धावा आता मात्र फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. कारगोपर किंग्स हा संघ अशासाठी सर ओळखला जातो. शॉर्ट ऑफ लेंथ होता यावेळेस, मात्र पुलकर्णाचा प्रयत्न मात्र केला गेला. बॅटची एज घेतली आणि आता मात्र कॅप्टन डिपाट महत्वपूर्ण सफलता अर्जित करत असताना राज पाटील हा गोलंदाज. प्रतीक पाटील निराश मानेनं मात्र मैदानाच्या बाहेर येतोय. 2 षटकारांची खेळी आता मात्र इथेच थांबवावी लागेल. प्रतीक पाटील बास झालाय त्यामुळे इथून कमबॅक करण्यास काहीच हरकत नाही. शिवदास स्मृती मोराबे संघाला एक करावं लागेल. उरलेल्या चेंडूंमध्ये मात्र जेवढ्या कमी धावा देता येतील तेवढा तुमच्या संघासाठी चांगला आहे, कारण इथून मॅच जिंकावीच लागणार आहे मोराबे संघाला. त्यामुळे आता मात्र खडतड प्रयत्न करावे लागतील, कठीण परिश्रम घ्यावे लागतील या मॅचमध्ये. आता किती धावा झाल्या ते विसरून आता मात्र पुढच्या जे चेंडू आपल्या हातामध्ये आहेत आणि ते चांगलं करण्याचा प्रयत्न करावा लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न करावा लागेल. पुन्हा एकदा दबाव टाकावा लागेल. नवीन बॅट्समन येतो आशिष मात्रे ऑन अ स्ट्राईक. राज पाटील 2 विकेट जरूर मिळवल्यात या ओव्हरमध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. नकु टप्प्याचा बॉल, थोडासा पाहायला गेलं तर उंचपुरा असा गोलंदाज आहे त्यामुळे खांद्याचा वापर करतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळीत येतोय चेंडूला आणि त्याच कारणास्तव मागचाही चेंडू आपण पाहिला. प्रतीक पाटील मात्र असाच स्वरूपानं बाद झाला होता. इथे मात्र पहिलाच चेंडू फेस करत असताना मात्र अडचणींना सामोरं जावं लागलं ते फलंदाज आशिष मात्रेला. कमबॅक करत असताना गोलंदाज आता मात्र 3 षटकार जरूर खाल्लेत परंतु कमबॅक करण्याचं सोडलेलं नाहीये. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर गाडी रुळावर येत असताना आशिष राज पाटील या गोलंदाजाची. आशिष मात्रे ठोकतो यावेळेस मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. किल्ले सिंहगड स्टँडच्या वरतून पाठवलंय हवाई सफर षटक. सव्वीस धावा खर्च केल्यात राज पाटीलनं या ओव्हरमध्ये. 2 विकेट महत्वाच्या जरूर टिपल्या परंतु त्याच वेळेला 4 षटकार सुद्धा दिलेत आपल्या गोलंदाजीवर. त्यामुळं कारगोपर किंग्स संघ ज्या ठिकाणी 3 षटकानंतर 33 होता तो आता मात्र सरळ पोहोचला 59 धावांवर. 59 रन्स ऑन अ बोर्ड, 59 धावा. आता मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना पाहायला मिळतोय तो कारगोपर किंग्स संघ. चांगली बॅटिंग खरं तर शिवतेज कोळीनं 13 बॉलमध्ये 28. उल्केश कोळी अजूनही आहे मैदानावर, परंतु प्रतीक पाटीलनं आल्या आल्या अगदी झटपट 12 धावा 2 षटकांच्या मदतीनं केल्या. आशिष मात्रेच्या पॅटमधून सुद्धा 1 षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि अशा पद्धतीने 59 धावा. त्यामुळे इथून 10-12 धावा जरी आल्या 70+ एक चांगलं टार्गेट मात्र जरूर सेट करता येईल. नेक्स्ट मॅच असेल सन सिटी ब्लास्टर कोंबड भुजे आणि
जैसाई शक्ति खारको पर दोन ही संघ खरतर या स्पर्धे मध्ये दोन दोन सामने गमावले योगायोगाने त्यांचा सामना पाहायला मिळणार आहे परंतु इथे मात्र काही झालं तरी विजय आवश्यक आहे जर तरची समीकरण जर जुळवली गेली तर मात्र विजय फार महत्त्वाचा असेल या दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून अमित शिवकरचा पहिलाच चेंडू यावेळेस मात्र सोडून दिला होता इथे अंदाज चुकलाय उल्केशचा डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता हेच करावं लागेल या ओव्हरमध्ये धावसंख्येला आळा घालावाच लागेल एक 5-7 धावांचं षटक आलं 65 पर्यंत ही धावसंख्या ठेवली तर कुठेतरी दुसऱ्या 17 मात्र या धावसंख्येचा पाठलाग करता येऊ शकेल परंतु 70+ झाल्या तर मात्र अडचणी वाढतील शिवदासमृती मोराबे संघाच्या यावेळेस मात्र पंच आमच्याकडे वळालेत व्हाईट बॉलचा इशारा येतो एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड केली जाईल धावसंख्या 1 पुढे जात असताना 60 ऑन अबोर्ड तब्बल 16 गावं एकत्रित येऊन खरं तर मोठं स्वरूप दिले उलवा नोड प्रीमियर लीग संपूर्ण परिसरामधील सगळीच गावं बऱ्याचशा ग्रामपंचायती होत्या परंतु आता सुद्धा ग्रामपंचायती आहेत परंतु पुढे कदाचित एखादी नगरपंचायत सुद्धा करावी लागेल या उलवा नोडची एवढी सगळी गावं मात्र आहेत दिसून येत नाहीत परंतु एवढी गावं बरीचशी गावं मात्र नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टमुळे काहींचं स्थलांतरण सुद्धा आपण होताना पाहिले यावेळेस मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेला हा फटका प्रयत्न मात्र झाले लॉंग ऑन फिल्डर कडून परंतु प्रयत्नांना अपयश बॉल सीमा पार उल्केश कोळीच्या बॅट मधून येतोय षटकार त्यापेक्षा हा चेंडू पुन्हा एकदा बीट करून गेलाय खरंतर तिसरा निर्धाव चेंडू टाकतोय अमित शिवकर थोडासा टर्न त्याची गोलंदाजी ते समजणं थोडस कठीण झालंय षटकार जरूर आलाय मागच्या बॉलवर धावसंख्या झाली ती 66-69 धावांचा रेकॉर्ड आहे या स्पर्धेमध्ये क्लीन बोल्ड सोडून दिला होता बॉल कुठून घुसला कळलाच नाही उल्केश कोळीला त्रिफळा उडवलाय आणि महत्वपूर्ण विकेट यावेळेस मात्र अर्जित करत असताना अमित शिवकरनं कमाल केले या ओव्हर मध्ये फलंदाज उल्केश बाद या डेंजर बॉलर या डेंजर बॉलर या फेमस बॅटमनची कशी दांडी उडवली त्याचबरोबर मनापासून अधिक स्वागत आहे सन्मान्य आदरणीय काशिनाथजी म्हात्रे साहेब आणि त्याचबरोबर सन्मान्य आदरणीय अंकुशजी म्हात्रे साहेबा आमचे मोराबेच्या या सर्व मान्यवरांचं मनापासून अधिक स्वागत उलवे नोड प्रीमियर लीग 2023 या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये चांगली बॉलिंग पाहायला मिळाली अमित शिवकरकडून 4 चेंडू निर्धाव आले एक षटकार खाल्लाय या ओव्हरमध्ये त्यामुळे जसं षटक हवं होतं कॅप्टन अंकितला अगदी त्याच पद्धतीनं मात्र हे षटक कदाचित फिनिश होण्याच्या मार्गावर आहे थोडासा सीमित केलाय हा स्कोर 66 झाल्या धावफलकावर आता मात्र असेल शेवटचा चेंडू आणि तो खेळण्यासाठी मात्र मॅन फ्रॉम बामण डोंगरी प्रशांत नाईक एकच चेंडू त्याच्यासाठी आहे आणि समोर मात्र चेंडूला फिरक देतोय पुढे येऊन खेळला लो फुल टॉस करून घेतला इथे मात्र ड्राईव्ह केला होता वाडिश लॉंग ऑनला 2 धाबा मात्र सहजतेने पूर्ण केल्या जातील महत्वाच्या धाबा मित्र म्हणून या जोडल्या गेल्यात शेवटच्या बॉलवर प्रशांत नाईक करवी या 2 धावांच्या बरोबरीनं पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालं आणि पहिल्या सत्रांती धावफलकावर धावा लागल्या त्या 68 काल 69 धावांचा विक्रम होता आणि तोही खारकोपर किंगच्याच नावावर होता आज 68 झाल्यात त्यामुळे इथे 69 धावा कराव्या लागणार आहेत दुसऱ्या सत्रामध्ये मी तर म्हणेन फार मोठी मजल मारले कारण इथे 50-55 निघताना सुद्धा घाम फुटलाय कालपासून आपण जर पाहिले असेल मॅचेस त्यामुळे नक्कीच सुकावणारी धावसंख्या आहे परंतु हे मैदान असं आहे या मैदानावर कितीही धावांचा चेस सुद्धा होऊ शकतो तेवढे सामर्थ्य तुमच्या मध्ये पाहिजे आणि ते सामर्थ्य दाखवावं लागेल अभि नाही तो कभी नाही डू ऑर डाय अशा सिच्युएशनमध्ये शिवदासमृती मोराबे संघ तुम्हाला पाहायला मिळतोय त्यामुळं फलंदाजांना मात्र उत्कृष्ट कामगिरी करावी लागेल मॅचमध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉससाठी नेक्स्ट मॅच सनसिटी ब्लास्टर कोंबडभुजी आणि जय साई शक्ती खारकोपर
प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. ठीक येस, या टॉस साठी मात्र मी कॉल करेल अर्थातच आमचे मर्फिया क्रियाडो सर यांच्या शुभ हस्ते या मॅचचा मात्र टॉस घेतला जाईल. अर्थातच सन सिटी ब्लास्टर कोंबडभुजेचे पॅकर आहेत आणि यांच्या शुभ हस्ते मात्र या मॅचचा टॉस घेतला जाईल. मी विनंती करेल दोन्ही कॅप्टन्स, दोन्ही टीमचे कॅप्टन्स सन सिटी ब्लास्टर कोंबडभुजे वर्सेस जय साई शक्ती खारकोपर या दोन संघांमध्ये ही मॅच खेळली जाईल. कॉल येस सन सिटी ब्लास्टरचा असेल कॉल. कॉंग्रॅच्युलेशन, यायचंय येस यायचंय प्लीज सर. सन सिटी निर्णय तर सांगा सर. ही विन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. प्लेइंग इलेव्हन लिस्ट आपली द्यायची दोन्ही संघ सन सिटी ब्लास्टर आणि जे साई शक्ती खारकोपर. प्लेइंग इलेव्हन आपली देऊन जायचे. त्याचबरोबर अतिथी देव भव आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान सत्कार करणं ही महाराष्ट्राची परंपरा आणि तीच परंपरा उल्वे नोड प्रीमियर लीग 2023 च्या या व्यासपीठावरती केली जाईल. आमचे मुराबे गावचे सन्मान्य आदरणीय काशीनाथजी म्हात्रे साहेब यांचा मान सन्मान सत्कार आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. अमरजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. आमचे मोराबे गावचे सन्माननीय काशीनाथजी म्हात्रे साहेब यांचा सन्मान आमच्या उल्वे नोड प्रीमियर लीग 2023 या व्यासपीठावरती केला जातोय. ही आपुलकीची माईची माणुसकीची शाल आणि प्रेमाचं प्रतिपानीय अर्थातच UNPL 2023 ची आठवण भेट सन्मान चिन्ह आपल्याला दिलं जातं. त्याचबरोबर मी विनंती करेल आणखीन एक सन्मान आपल्या शुभ हस्ते केला जाईल. आमच्या मोराबे गावचे सन्माननीय आदरणीय अंकुशजी म्हात्रे साहेब यांचा देखील सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. उल्वे नोड प्रीमियर लीग 2023 आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं मान सन्मान सत्कार या व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबर आमचे मोराबे गावचे सन्माननीय संजयजी पाटील साहेब विनंती करेल आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. त्याचबरोबर मी विनंती करेल आणखीन एक सन्मान आपल्या शुभ हस्ते केला जाईल. आमचे दिघोडीचे सन्माननीय आदरणीय चंदू कोळी साहेब यांचा देखील सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. आमचे दिघोडीचे सन्माननीय चंदू कोळी सर यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. दादा आणखीन एक सन्मान आपल्या शुभ हस्ते केला जाईल. आणखीन एक सन्मान या व्यासपीठावरती करण्यासाठी विनंती करेल अर्थातच मर्फिया क्रियाटो सर यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. आणखीन एक सन्मान तुमच्या शुभ हस्ते केला जाईल. मी विनंती करेल आमचे मोराबे गावचे सन्मान्य आदरणीय संजयजी पाटील साहेब व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्यांचा देखील सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. उल्वे नोड प्रीमियर लीग 2023 या व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांचं मात्र मनापासून अधिक स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. एकोणसत्तर धावांचं लक्ष या मॅचमध्ये असेल. डू ऑर डाय अशा सिच्युएशनमध्ये संघ तुम्हाला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानामध्ये आले. दुसरं सत्र ऐकूया. पाटण तालुक्याचा आवाज खरं तर नवी मुंबईमध्ये स्थायिक आहेत किरणजी मस्कर सानपाडा यांच्याकडे मी घेऊन जातोय. थँक्यू. येस, पहिला चेंडू बॉल बॅक ड्राव यावी मात्र लॉंग ऑनच्या डोक्यावरून. पंचांचा निर्णय महत्वाचा असेल. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर अर्थातच हा चौकार येतोय. धावसंख्येला चांगली सुरुवात होतीये.
68 धावेचं टार्गेट आहे. या बॅटिंग ओपनर आपण पाहिलं तर 69 69 धावेचं टार्गेट आहे. हो, यावी बॅकफुटला जाऊन आपण पाहिलं तर पूर्णपणे मात्र हावीज झाला होता. चेंडू टप्पा थोडासा पुढे ठेवला, बाउन्स चांगला भेटला. बॅकफुटला जाऊन खेळण्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय नव्हता. मात्र यावेळी चेंडू आपण पाहिलं तर निर्धाव जातोय. अंकित शिवकर आणि मयूर पाटील ही ओपनिंग पेअर सध्या मात्र आपण मैदानामध्ये पाहतोय. मात्र प्रतीक पाटीलला चर्चा या खेळाडूची चांगली आहे. हो, लोअर फुल टॉस यावेळी खोदून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे, थोडासा फंबल होते. मात्र तोपर्यंत लॉंगॉनला यावं लागतं बॅकअपसाठी. पहा, एक एक धाव या मॅचमध्ये या मैदानामध्ये खूप महत्त्वाची आहे. एक एक सिंगल, एक एक धाव, एक एक विकेट, खरं तर सोन्यापेक्षा जास्त किंमत सध्या एका धावेला क्रिकेटच्या मैदानामध्ये आली आहे. आज दिवसभरात चर्चा नक्की होईल उलव्याची, या उलवे नोडची, या कित्येकांची स्वप्न पूर्ण करणारा उलवे नोड. खरं तर मुंबई, नवी मुंबई या विभागातील रहिवाशांचं प्रत्येकाचं स्वप्न असतं घराचं. आणि मला वाटत नाही या उलवेपेक्षा जास्त स्वप्न कोणी पूर्ण केली असतील. चर्चा नक्की होईल या सर्व गोष्टींची. स्लो रन होता, चेंज ऑफ द पेस पाहिला, ओळखला, रीड केला चेंडू आपण पाहिलं तर. येस, यावेळी मात्र पोहोचवलाय किल्ले करणारा स्टँडच्या वरून जातोय 6 धावेसाठी षटकार. आल्याला स्लो रन होता, बॅक ऑफ द हँड, थोडासा गती परिवर्तन, ओळखला, रीड चांगला करतोय गोलंदाजाला. हो, पहा यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा टर्न घेतोय. व्हाईट बॉलचा इशारा मात्र जरूर आला. इथे मात्र आपण पाहिलं धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या मात्र 13 घरामध्ये जाऊन पोहोचले. 13 धावसंख्या रिक्वायर्ड, रन रेट आपण पाहिलं तर 13.80 आहे. पुन्हा एकदा स्लोअर वन होता, यावेळी मात्र आपण पाहिलं तर थोडासा फसला गेला. यावेळी चांगली झेल मात्र इथे कलेक्ट केली आहे. विकेट मात्र लवकर आली. आपण पाहिलं तर सुरुवात चांगली केली होती षटकाराने. मात्र गोलंदाज चतुर निघाल्या. प्रतीक पाटीलच्या खात्यामध्ये जाते पहिली विकेट, पहिला ब्रेक टू फलंदाज. बॅक टू द डकआउट. पॉइंट 80 जेव्हा सांगितला जातो तेव्हा मात्र आपण पाहिलं तर अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. प्रतीक पाटीलचं षटक आपण पाहिलं तर संघाचा कॅप्टन आहे आणि कॅप्टनने पॉवर प्लेचं जबाबदारी मात्र खांद्यावरती घेतली आहे. पहिला चेंडू वाईट आणि त्यानंतर आपण पाहिलं चौकार आल्यानंतर मात्र लाईन थोडीशी बदलली गेली आहे. मात्र सातत्याने स्लोअर वनचा प्रयत्न तो करत गेला. एका स्लोअर वनला मयूर पाटील आपण पाहिलं तर षटकार लगावला. त्यानंतर पुन्हा एकदा स्लोअर वन आला. इथे मात्र फलंदाज मयूर पाटीलला मात्र माघारी पाठवण्यामध्ये यशस्वी झाला प्रतीक पाटीलला. हा राहिला पहिल्या षटकाचा खेळ. इथे मात्र धावसंख्या आपण पाहिली तर 13 घरामध्ये. ते एक चेंडूचा खेळ मात्र अजूनही बाकी असेल. नवीन बॅटर आपण पाहिलं तर विनय मात्रे लेफ्ट हँडेड बॅटर आहे. गार्ड घेतोय सध्या पंचांकडून. आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण पूर्णपणे मात्र हालचाली करत असताना जिथे मात्र आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला यावेळी क्षेत्ररक्षण सजवल्या. पूर्णपणे डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण एक तैनात केल्या. पूर्णपणे अभ्यास प्रत्येक खेळाडूचा या मैदानामध्ये केला गेला. 1-2 गो. हो, बाउन्सर होता, रायझिंग होता, पहिला ओरकला, रीड केला, लगेच मागे जाऊन यावी मात्र खेळून काढला. इथे मात्र आपण पाहिलं तर चेंडू अर्थातच थर्डमॅनच्या रिझनमध्ये येतोय. 4 धावेसाठी चौकार आणि या चौकाराने धाव फलक 17-17 घरामध्ये जाऊन पोहोचतोय. षटकाचा खेळ समाप्त. आपण पाहिलं तर धावा मात्र खर्च झाल्या अर्थातच 17. विकेट एक मात्र जरूर आली आहे. जिथे मात्र आपण पाहिलं तर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 17 घरामध्ये. आता मात्र समीकरण घेऊन खेळावं लागेल, मॅच घेऊन खेळावी लागेल, मॅच बनवावी लागेल, घडवावी लागेल आणि बिघडण्यासाठी प्रत्येक जण गोलंदाज प्रयत्न करेल
अडथळे प्रत्येकाला आहेत, त्याच अडथळ्यांमधून वाट शोधावी लागेल. सध्याची वाट आणि सध्याची समीकरणं आहेत 24 चेंडू आणि 52 धावा. पा मॅचच्या प्रत्येक चेंडू अखेरीस बदलली जाईल, प्रत्येक चेंडूमध्ये काही ना काहीतरी हरकती होतील. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर प्रत्येक फलंदाजासाठी बदललं जातं आहे, कारण कित्येक वेळा आपण असं पाहिलं आहे, कारण की आदल्या दिवशी एखाद्या खेळाडूचा अभ्यास आपण करतो मात्र दुसराच खेळाडू रिझल्ट देऊन जातो. अभ्यास प्रत्येकाचा केला गेला या मैदानामध्ये. हो, यावेळी आपण पाहिलं बॉल बॅक ड्राव खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. लॉंगॉनच्या दिशेने एक धाव इथे मात्र कम्प्लीट केली गेली. या एका धावीच्या मदतीने धावफलक सध्या आणखीन पुढे जाईल, तो म्हणजे 18 घरामध्ये. 23-51 टेनिस क्रिकेट आहे. 23-51 आपण पाहिलं तर एखादं षटक जर मोठं जात आहे तर या मॅचमध्ये आपण पाहिलं तर पूर्णपणे मात्र कब्जा जरूर करून घेतला जाईल खारकोपर किंग्स या संघाकडून. सध्या तो बॅटिंग करतोय. 69 धावेचं आव्हान. हो, यावेळी आपण पाहिलं तर लोअर फुलटॉस होता, चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. चेंडू आपण पाहिलं तर थांबलाय, अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जातोय. मस्तक पे दस्तक ठक ठक 4 धावा. लगातार जर 2 चौकार येत आहेत तर आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट जी महत्त्वाचं जी गोष्ट आपण पाहतो, जी प्रत्येक खेळाडूला आपण परिधान करण्यासाठी वारंवार विनंती करतो, ते गार्ड लगातार 2 चौकाराला मात्र दिल्या जात आहे. वा, ही चांगली गोष्ट, शिकण्याजोगी गोष्ट मात्र आज उल्वे नोट प्रीमियर लीगमध्ये पाहतोय. हो, यावेळी पहा वेग चांगला होता चेंडूचा, चेंडू नव्हता रखरखता आगीच्या निखाऱ्याचा गोळा होता हा, जो फलंदाजाला चकून गेला. बॅट स्विंग लवकर झाली मात्र चेंडू तोपर्यंत विकेट किपरच्या हातामध्ये आराम करताना पाहिला. इथे कव्हर ड्राईव्ह मारून अगदी 4 धावा घेण्याचा प्रयत्न मात्र गोलंदाज चतुर निघालाय. हो, यावेळी आपण पाहिलं तर नाही एकीकडे खेळायचा होता. यावेळी चेंडू हवेमध्ये क्षेत्रक्ष पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, त्या हातामध्ये चेंडू. तोपर्यंत मात्र आपण पाहिलं तर चेंडू अगदी धरतीला दान झाला, थोडासा खाली बसलाय, डोक्याला हात लावतोय. ठाऊक आहे ही कॅच खूप महत्वाची होती. ओलकेश आपण पाहिलं तर यावेळी चेंडूवरती येण्याचा प्रयत्न जरूर केला, कारण की एखादा खेळाडू आपण पाहिलं तर कॅच सोडण्यापेक्षा तो प्रयत्न कसा करतो हे महत्त्वाचं आहे, कारण की कुठलाही खेळाडू चुका करण्यासाठी त्या मैदानामध्ये उभा नसतो. प्रयत्न चांगला होता ओलकेशचा, मात्र 2 धावा वाचू शकला नाही, कॅच देखील ड्रॉप झाली आहे. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिलं तर 24 घरामध्ये मात्र जाऊन पोहोचली आहे. हो, इथे मात्र पाहिलाय चेंडू मात्र उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे. 30 यार्डच्या आत मध्ये चेंडू होता, क्षेत्ररक्षक यावेळी चेंडू खाली जातोय. ऑस्ट्रेलियन स्टाईल यावेळी मात्र झेल घेतली जाते. विकेटचं पतन होत असताना विनय मात्रे मात्र माघारी जातोय. बॅक टू द डकआउट, धक्का क्रमांक 2. खेळ आतापर्यंत झाला. विनय कोळीची गोलंदाजी आपण पाहिली तर आत्तापर्यंत मात्र 1 चौकार त्याला मात्र जरूर आला, जिथे मात्र आपण पाहिलं तर त्यानंतरचा चेंडू निर्धाव टाकून मात्र त्यानंतरच्या चेंडू ते विकेट घेण्यामध्ये यशस्वी झाला. समीकरण एका साईडून बनवण्याचा प्रयत्न केला जातोय, तर दुसऱ्या साईडून आपण पाहिलं तर दबाव सातत्याने ठेवण्याचा प्रयत्न स्वर्गीय शिवदास धीरस मूर्ती मोरावे संघाकडून केला जातो, कारण की दबावाचं परिवर्तन दबदब्यामध्ये होऊन देत नाहीयेत. एखादा षटकार एखादा चौकार आल्यानंतर लगेच स्ट्रॅटेजी बदलली जाते, जेणेकरून विकेट हातामध्ये येईल आणि तोच प्रयत्न सातत्याने केला जातोय. पाच क्षेत्ररक्षणामध्ये लगेच हालचाल झाली, जिथे मात्र यश मडवी सध्या मात्र नवीन बॅटर मैदानामध्ये आला. पा प्रत्येकाला प्रत्येकाची दुखती नस माहिती आहे, सातत्याने एकमेकांसोबत खेळणारे हे खेळाडू कोण कुठल्या टप्प्यामध्ये आहे, कोण कुठल्या लाईनवरती आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास करून क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. डिपेक्स्टा कव्हरला देखील क्षेत्ररक्षक आहे. लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक उभा केला. डिप मिड विकेट देखील आहे. थोडासा शफल झाला चेंडू टाकण्याआधी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये, चांगला कॉल, चांगलं जजमेंट. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर प्रफुल्लच्या हातामध्ये मात्र झेल जाते. धक्क्यावरती धक्का, धक्का क्रमांक यावेळी मात्र 3. यश मडवी मात्र आपण पाहिलं तर माघारी जातोय निराश होऊन.
सुरुवात चांगली करून दिली होती, जिथे मात्र आपण पाहिलं तर मयूर पाटीलने मात्र अजूनही या मॅचमध्ये दम आहे, मॅचमध्ये जीव यासाठी आहे, कारण की संघाचा कॅप्टन अजूनही मैदानमध्ये आहे अंकित शिवकर आहे. धाव संख्या आपण पाहिली तर जी आहे अर्थातच 24 घरामध्ये आणि येणारे 18 चेंडू आणि 45 धावेची गरज आहे. रिक्वायर्ड रनरेट आपण पाहिलं तर 15.00 म्हणजे प्रत्येक षटकामागे 15 धावा गोळा करायचे. आता कुरबुडे आणि रणनीत्या आखल्या जातील. आता कॅल्क्युलेटर क्रिकेट खेळलं जाईल, कॅल्क्युलेशन क्रिकेट आता खेळलं जाईल, सेन्सिबल क्रिकेट सध्या मात्र खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल, कारण की आता शक्तीपेक्षा युक्ती बरी की युक्तीपेक्षा शक्ती बरी हा निर्णय फलंदाजाला ऑन ग्राउंड घ्यायचा, कुठल्या चेंडूला मान द्यायचा, कुठला चेंडू खेळून काढायचा, आणखीन एखादी विकेट जाते तर दबाव संघावरती येईल हे ठाऊक आहे. गोलंदाज तोच प्रयत्न केला जाईल, कारण की गोलंदाजाला चांगलं ठाऊक आहे आणखीन एक पाऊल मागे ढकललं तर संपूर्ण प्रजा मागे जाईल, आणि तोच प्रयत्न गोलंदाजाकडून सनित ठाकूर सध्या आपण पाहिलं तर चांगली झेल आज सनित ठाकूरने पहिलीच विकेट देत असताना मात्र पकडली गेली. तो सध्या गोलंदाजीसाठी येतोय. बेलपाड्याचा हा गोलंदाज आपण पाहिलं तर चर्चेत आहे, मात्र सध्या बॅटर आपण पाहिलं तर अर्थातच ॲज अ कॅप्टन संघाचा. हो मिस्टर अंकित, आपण पाहिलं तर यावेळी बॉल बॅक ड्राईव्ह जरूर खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ करून क्षेत्ररक्षक मात्र वेगाने येतो, एकच धाव मात्र अंकित केली जाते. या एका धावीच्या मदतीने आपण पाहिलं तर धाव फलक मात्र पुढे जातोय. प्रत्येक षटकामध्ये आपण पाहिलं तर 15 धावेची चर्चा आपण करतोय, मात्र हे षटक आणि यानंतरचं षटक या दोन्ही षटकांवरती नजर प्रत्येकाची आहे. आमचे यूट्यूबवरती आलेले सर्व प्रेक्षक आपण पाहिलं तर या मॅचकडे मात्र नजर टोकून जरूर आहेत. PTC लाईव्हच्या माध्यमातून ही मॅच सध्या सर्वत्र दाखवली जाते, लाईव्ह थेट प्रक्षेपण दाखवलं जात आहे, जिथे मात्र येणाऱ्या 17 चेंडूमध्ये 46 धावेची गरज आहे खारकोपर किंग्स या संघाला. हो यावेळी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, यावेळी चेंडू आपण पाहिलं तर अर्थातच बॅकवर्ड पॉईंट रिजन मध्ये वेगाने जातोय, आणखीन लांब लांब चाललाय चेंडू, 4 धावेसाठी येतोय. UNPL 2023 चा चौकार. त्यावरती वाईट नजर ठेवून चालून आलेल्या अफजलखानाचा खोतळा प्रतापगडाच्या पायथ्याशी काढणारा राजा म्हणजे माझा छत्रपती. या धाव संख्या आपण पाहिली तर ती मात्र जाऊन पोचले 29 घरामध्ये. आता 16 चेंडूमध्ये 40 हवेत. हाफ ट्रॅकर पाहिलाय, ओळखला, यावेळी पूल खेळण्याचा प्रयत्न, बॅटची टॉपेज घेतले, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडूने वळण घेतलं अडवण्याचा प्रयत्न, तिथे मात्र 2 धावा जरूर कम्प्लीट केल्या गेल्यात. पहा प्रत्येक चेंडूवरती एक एक धाव, प्रत्येक चेंडूवरती 1:2 केला जातोय. आता मात्र धाव संख्येमध्ये बदल मात्र थोडासा निश्चित होतोय. आता येणारे 15 चेंडू आणि 38 धावेची गरज जरूर आहे. प्रत्येक षटकामध्ये आपण चर्चा करतोय समीकरणाची. उल्वा नोड प्रीमियर लीग आतापर्यंत आपण पाहिलं तर 800 धावा आतापर्यंत कंप्लीट झालेत या टूर्नामेंटच्या, आणि 72.3 ओव्हर आतापर्यंत टाकून झाले. हो फटका चांगलाय, टायमिंग चांगलाय, क्रंचिंग ऑफ द साऊंड, क्षेत्ररक्षक आहे. लांबच्या रस्त्याला गतिरोधक, चांगल्या माणसाला विरोधक आणि चांगल्या फटक्याला क्षेत्ररक्षक हे धरलेलं आहे. विकेटचं पतन, फलंदाज बाद, बॅक टू द डकआउट, वेलकम. येस, आता पहा विकेट आली आहे. चर्चा आपण पहिल्या सत्राला करत होतो, कारण की दुसऱ्या सत्राला तिसऱ्या ओव्हरमध्ये चर्चा करत होतो, कारण की 3 विकेट माघारी गेल्यानंतर 4थी विकेट येणं म्हणजे संघाला मोठा धक्का असणं, पण अजूनही मॅच आहे, कारण की संघाचा कॅप्टन मिस्टर अंकित अजूनही मैदानामध्ये उभा आहे, टळ ठोकून उभा आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर अमित शिवकर भाऊ, भाऊ शब्द उलटा वाचा उभा, एक भाऊ दुसऱ्यासोबत उभा, आणि या दोन भावांमधचं कम्युनिकेशन, घरामध्ये क्रिकेटचे धडे आधीच गिरवले गेलेत आणि मैदानामध्ये क्रिकेटचं समीकरण गिरवण्यासाठी
14 चेंडू 38 चं समीकरण आहे. गोलंदाज सनी ठाकूरचं कौतुक मात्र जरूर कान किया. महत्त्वाची विकेट महत्त्वाच्या वेळेला मात्र त्याने मिळवून दिले संघाला. पहा विकेट आल्यानंतर आत्मविश्वास आणि खांदे पूर्णपणे मात्र जड झालेत. दुसऱ्या साईडला दोन्ही बॅटर आपण पाहिले तर थोडेसे मात्र प्रयत्न जरूर करतायत. हो यावी यॉर्कर चेंडू प्रयत्न मात्र जरूर होता. गोलंदाज वेगाने धावतो तोपर्यंत एक धाव दुसरीचा प्रयत्न केला जाईल का. दुसरीसाठी थांबवला गेला. एकाच धाबेवरती शांत राहावं लागेल. दुसरीची इच्छा खूप आहे मात्र एकाच धाबेवरती आराम करावा लागेल. आता मात्र 13 चेंडू 37 धावेची गरज. चेंडू किती इम्पॉर्टंट असेल हा शेवटचा चेंडू आहे. या चेंडूवरती आपण पाहिलं तर लगेच नॉन स्ट्रायकिंगचा फलंदाज स्ट्रायकरला बोलवतात. कॅप्टन्सी थोडीशी चर्चा झाली आहे. पूर्णपणे मात्र सेन्सेबल कॅल्क्युलेशन क्रिकेट. जणू डोक्यावरती बर्फन किशात कॅल्क्युलेटर ठेवून सध्या मात्र प्रत्येक खेळाडू मैदानामध्ये उतरलाय की काय. हो चांगला चेंडू होता. बॉटम हँडचा चांगला उपयोग केला. यावेळी मात्र आपण पाहिला ड्राईव्ह खेळून काढलाय. चेंडू शोधून काढलाय. सुई मधून जसा दोरा विनला जातो तसा मात्र ही वाट शोधली गेली. चार धावेसाठी जातोय चौकार आणि या चौकाराने मात्र धाव फलक जाऊन पोहोचतोय 36 घरामध्ये. वेलकम. समीकरण आपण पाहूयात. 12 चेंडू 33 मैदानामध्ये पाणी घेऊन गेलाय. मात्र कहाणी बदलेल का अंकित आणि अमित काय असेल मॅच चित्र. कारण की हे षटक खूप महत्वाचं राहिलंय. अर्थातच माझ्यासोबत प्रणय म्हात्रे मोराबेचे जे जोडले स्कोरच्या भूमिकेमध्ये. ऍक्च्युली प्रणय तू दिलेल्या माहितीमुळे शब्दाला शब्द जोडणं खूप आम्हाला सोपं पडतं खरंच. थँक्यू सो मच. ज्या पद्धतीने स्कोरिंगची भूमिका आत्तापर्यंत पाडताना पाहिले आपण प्रणयजी म्हात्रे यांना. मात्र त्याच्या माध्यमातून सांगितलं जातं आहे हा मला वाटतं 12 धावा देणारा 9वा गोलंदाज या टुर्नामेंटचा ठरतोय. म्हणजे या इम्पॉर्टंट धावा आहेत. या 12 धावेवरती मॅच वेगळी बनली. आता समीकरण आहे 12 33. आता पाणी पिल्यानंतर कहाणी बदलेल का ते देखील महत्वाचं आहे. कारण की कॅप्टन जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत मॅचचा तर्क वितर्क लावला जात नाही. कारण की क्रिकेट कधी कोण जिंकेल कधी कोण हारेल हे सांगणारं तंत्र मंत्र यंत्र अजून विकसितच झालेलं नाही आहे. आता 12 33 उल्केश कोळी आपण पाहिलं तर बेस्ट ऑफ द बेस्ट सध्या मात्र मॅच खेळली जाते. हो उल्केश आपण पाहिलं तर यावी मात्र चेंडू थोडासा पुढे ठेवला. बॅकफुटला जाऊन पूल खेळण्याचा प्रयत्न मात्र फेकी केली जात नाही. एक धाव अगदी या चित्त्याच्या चपळ्याने लेग बाईकच्या स्वरूपामध्ये कंप्लीट केली गेली आहे. अंकित शिवकर सध्या स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. अमित शिवकर नॉन स्ट्रायकिंग एंडला. हे दोन्ही भाऊ दोन्ही ब्रदर्स यावी मैदानामध्ये समीकरण बनवण्याचा प्रयत्न संघासाठी मात्र विजयासाठी लढण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. फटका आपण पाहिलं तर बॅट बॅटच्या अगदी मिडलला लागला. एक धाव वेगाने दुसरीचा प्रयत्न यावी मात्र जरूर कॉलाय. चेंडू हातामध्ये फेकी केली जाते. निर्णय अगदी आपण पाहिलं तर गरजेचं होतं का. पंचांनी यावी मात्र थर्ड अंपायरचा इशारा दिला. पहा थोडासा खाली पाहतोय. निराश आहे. बॅट पूर्णपणे मात्र त्यांनी स्ट्रेच केली मात्र पॉपिंग क्रीज पर्यंत पोहोचलाय का हे पहा नाही. कारण की हा कॅप्टन आहे संघाचा महत्वाचा मोहरक्या म्हटलं तरी चालेल. कारण की कॅप्टन वरती मात्र तो डेंजर झोनला होता. कहाणी में ट्विस्ट. ओ यू टी येस बॅटर आपण पाहिलं. कॅप्टन अंकित शिवकर मात्र यावी माघारी जावं लागेल. पहा
आता मागे जात असताना थोडीशी पावलं जड झालेत, मन जड झाले, विचार जड झाले, कारण की ही दुसरी धाव घेणं महत्त्वाचं होतं का याच विचाराने त्याला यावं लागेल. कारण की जिथे एक धाव होती तिथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला. फेकी उत्तम होती, जिथे मात्र विकेट किपरच्या माध्यमातून कुठलीही चुकी झाली नाहीये. न्यू बॅटर चल लगेच. आता समीकरण आपण पाहिलं तर अर्थातच 10 चेंडू 31 धावेचं समीकरण आहे. मॅचमध्ये ट्विस्ट, कहाणीमध्ये ट्विस्ट आले, मॅच बनली. जी हसत होती मॅच ती फसवली गेली पुन्हा एकदा. कारण की एका साईडून आपण पाहिलं तर कॅप्टनने चांगली मॅच खेचून आणण्याचा प्रयत्न केला खारकोपर किंग्स या संघाच्या माध्यमातून, मात्र पुन्हा एकदा हसलेली मॅच फसवून गेला हा बॅटर. आता 10 चेंडू 31ची गरज आहे. नवीन बॅटर सध्या मैदानामध्ये प्रितेश म्हात्रे आपण पाहतोय. नावा मॅन फ्रॉम नावा, प्रत्येक खेळाडूचा गावाचा उल्लेख इथे केला जातो आणि ते महत्वाचं आहे. हो आल्या आल्या, यावे यॉर्कर पहा, गोलंदाजाने अक्षरशः धोक्याला हात लावला. कारण की चेंडू अगदी ऑफस्टिकच्या जवळून फुंकर मारत निघून गेला. क्रिकेटचं अस्त्र यावे घेऊन आला, सर्रासप्रमे ब्रह्मास्त्र बाहेर काढला. या यॉर्करवरही भरले भले या फलंदाज आतापर्यंत नाकाम झालेत, मान आहे या यॉर्करला. 9 चेंडू आता 30 समीकरण. स्लोर वन पाहिला यावी, मात्र बॅकफुटला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा लेग स्टिकच्या जास्तच बाहेरून चेंडू मात्र जरूर जातोय. जिथे मात्र आपण पाहिलं तर गोलंदाजाला रीड करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र गोलंदाज देखील चतुर यासाठी निघतोय कारण की प्रत्येक चेंडूवरती गती परिवर्तन करतोय. हो यावी अगदी बॅकच्या रडामध्ये बॅक ड्राईव्ह यावी मात्र खेळून काढलाय. बॉटम हँडचा चांगला उपयोग, इथे देखील 2 धावेचा प्रयत्न. फेकी केली जाते, इथे देखील काहीतरी घडू शकतं मात्र नाही. तोपर्यंत पॉपिंग क्रीज मध्ये चित्त्याच्या चपळ्याने 2 धावा मात्र कंप्लीट झालेत. रनिंग बिटवीन द विकेट स्ट्रॉंग होती, मात्र तोडक्यासाठी फलंदाज आपण पाहिलं तर जीव मुठीत घेऊन मात्र दुसऱ्या धावेसाठी धावला गेला. आता समीकरण मात्र आपण पाहूयात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, जिथे मात्र येणारे 8 चेंडू आणि 27 धावेची गरज असेल खारकोपर किंग्स या संघाला. हो यावी पहा, वेग आहे, चतुर आहे, चालक आहे फलंदाज. कट बिहाइंड द विकेट, तो देखील माघारी जातोय. आता मॅच फसली आहे पूर्णपणे. मॅच वरती आपण पहिले पकड ठेवली आहे अर्थातच मोराबे या संघाने. छत्रपती ही स्त्री म्हणजे देवाच्या देवतेतील देवता मानली जाते. तिच्या पदराला हात लावणाऱ्या राजाच्या रांजाचा भर चौकात चौरंगा करणारा माझा राजा म्हणजे छत्रपती. आता मॅच आपण पाहिलं तर 7 चेंडू 27 पर्यंत येऊन पोचल्या. कधी इकडे कधी तिकडे, कधी गम कधी खुशी, अशी मॅच मात्र होत चालली आहे. कारण की येणारा प्रत्येक बॅटर 1-2 धावा करतोय, लगेच विकेट घेतोय. मात्र लुकेश कोळीच्या बद्दल काय बोलायचं, ज्या पद्धतीने त्याने मॅचमध्ये पूर्णपणे पकड ठेवली, फलंदाजाला आकडून जकडून ब्रेक हँड ब्रेक आणि पूर्णपणे मात्र बेड्या ठोकले धावसंख्येच्या पायामध्ये. आता 1 चेंडूचा खेळ बाकी. हा 1 चेंडू देखील खूप महत्त्वाचा आहे. क्रिकेट आहे, 1 चेंडूवरती बॅटर राजा देखील बनतो, हे देखील खरं आहे. ओ पहा नाही यावे, मात्र पुढचं दार उघडं राहिलंय. मागच्या दाराने चोरी झाली, ही चोरी नव्हती, हा दरोडा होता. इथे फलंदाज माघारी जाईल, विकेटचं पतन. बॅक टू द डकआउट. आता काय घडतंय, कारण की समीकरण पुन्हा एकदा मात्र सांगितलं जाईल. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 27 धावेचं गरज. जिथे मात्र आपण पाहिलं तर धक्क्यावरती धक्के, विकेट्स मात्र माघारी गेलेत. सुरुवात मात्र मयूर पाटीलने चांगली करून दिली होती. अंकित शिवकर आपण पाहिलं तर त्याने देखील कॅप्टनची भूमिका पार पाडत असताना रनआउट, जिथे मात्र कॅप्टन रनआउट झाला म्हणजे राजाला माघारी पाठवलं की प्रजा घाबरून जाते, तसं मात्र घडलं या मॅचमध्ये. कारण की कॅप्टनला थांबणं महत्त्वाचं होतं. आता 6 चेंडू 27ची गरज आहे. नवीन बॅटर आपण पाहिलं तर सागर मडवी सध्या मैदानामध्ये येतोय. अजूनही आपण पाहिलं तर
रितेश म्हात्रे आणि सागर मडवी हे दोन्ही बॅटर मैदानामध्ये आहेत. गोलंदाज आपण पाहिलं तर शेवटच्या षटकासाठी मात्र पाचारण केला जातोय, अर्थातच मॅन फ्रॉम वहाळ रोहित चिवलेकर. तर सहा चेंडू आहेत, हे सहा चेंडू म्हणजे 11 खेळाडूंचा विश्वास सध्या गोलंदाजाच्या हातामध्ये आहे. 6-27 पहिला दोन चेंडू होते, एखादा ब्लास्ट होतोय, मॅच पूर्ण एकदा मात्र तापली जाऊ शकते, बनली जाऊ शकते, बनवली जाऊ शकते, रंग येईल मॅच मध्ये आणि जीव तर ऑफकोर्स का नाही येणार. हो पहा, अवे फ्रॉम द बॉडी थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा मात्र जरूर दिला जातोय. एक एक धाव खूप महत्वाची असेल, एका एका धावेने समीकरणं बनवली जातील. जिथे मात्र शेवटच्या षटकामध्ये रोहितवरती विश्वास ठेवला, पहिला चेंडू आपण पाहिलं तर थोडासा नजरेपासून बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. बॅटर देखील चांगली हाईट आहे, हात लांब आहेत आणि हात स्ट्रेच करून तिथे छेडछाडी करण्याचा प्रयत्न त्याचा होता. आता 6-26 गरज मात्र असेल अर्थातच खारकोपर किंग्स या संघाला. हो यावी मात्र हाफ ट्रॅकर जरूर होता, बॅकफुटला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतो, चेंडू अडवतो, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र फेकी उत्तम आहे, तोपर्यंत पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला गेला. क्षेत्ररक्षणाचा दर्जा, क्षेत्ररक्षणाची चपळाई मात्र तुम्ही पाहताय. जिथे दोन धावा आतापर्यंत घेताना पाहिल्या तिथे मात्र एकाच धावेवरती समाधान राखून कमरेवरती हात ठेवून शांत उभं राहावं लागतं. कमबॅक केलाय चांगल्या पद्धतीने स्वर्गीय शिवदास धीरज स्मृती मोरावे या संघाने. टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग घेतली आणि त्यानंतर 68 धावा सजवल्या आणि 69 धावेचं आव्हान खारकोपर किंग्स या संघाला दिल्या. आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल पहा कसा होतोय, जिथे मात्र 5 चेंडू 25 ची गरज आहे. 1-2 धावाने फक्त धावसंख्या पुढे जाईल, समीकरणापर्यंत पोहोचायचं, डेस्टिनेशन लांबचं आहे. हो घेर बदलावा लागेल नाही, यावेळी क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तैनात नाहीये कवरच्या दिशेने. मात्र या मॅचमध्ये आपण पाहिलं तर एकच धाव, थोडेसे खांदे झोकलेत पाहिलं तर बॅटिंग करणारा संघ. मात्र अजूनही चान्स आहे, मॅच संपलेली नाही आणि माणूस पहिल्यांदा मनामध्ये हरतो त्यानंतर मैदानामध्ये हरतो. कारण की मनामध्ये अजूनही मात्र धाडस असणं महत्वाचं आहे, कारण की मैदानातला खेळ तर अजून संपलेला नाहीये. 4-24 समीकरण सध्या समोर. हो यावी आणखीन बाहेर ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने मिस्टर रोहित आपण पाहिलं तर प्रयत्न करतोय. जेवढा फलंदाजापेक्षा बाहेर चेंडू ठेवेल तेवढा तो सुरक्षित असेल हे त्याला ठाऊक आहे. मात्र 1 इंच चेंडू जास्त बाहेर वळण घेतो आणि आणखीन अतिरिक्त धाव संघाला देऊन जातोय. 4-23 मॅच येऊन पोचले. 6 आपण पाहिलं तर 4 मध्ये 4 येणं गरजेचं आहे. हो पहिला येतोय की काय, नाही 30 यार्डच्या आतमध्ये चेंडू खेळत राहिलाय. इथे पाहिलं तर जरूर विकेट येते, रोहित स्वतः चेंडू खाली जातोय, ओंजळीमध्ये चेंडू घेतो, विकेटचं पतन होतं. फलंदाज आपण पाहिलं तर ऑफकोर्स माघारी येतोय. प्रितेश म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. आपली यारी मित्र आयुष्यात असावा, कारण की आयुष्याच्या स्क्रीनवरती लो बॅटरीचा सिम्बॉल आला की नातेवाईक नावाचा चार्जर कधीच सापडत नाही, तेव्हा पॉवर बँक म्हणून मागे असतात तेच मित्र असतात आणि मित्र आयुष्यात नक्की असावे. 3-23 हो यावी आपण पाहिलं स्टिकर एंडचा फटका, क्षेत्ररक्षक बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप जरूर झाले मात्र काही जास्त धक्का आणि नुकसान संघ मोरावे संघाला होत नाहीये. 8 विकेट आतापर्यंत माघारी गेलेत आपण पाहिलं तर, आणि या 8 विकेट माघारी जाण्यामध्ये महत्वाचा कॅप्टनचा रन आउट महत्वाचं लक्ष वेधून घेईल. संघ ढासळला पूर्णपणे, मात्र विकेट आल्यानंतर थोडासा दबाव घेतला संघाने. हो टॅप फटका, बॉक्स क्रिकेटचा टॅप फटका यावेळी खेळण्याचा प्रयत्न, जिथे मात्र एका चेंडूचा खेळ बाकी आणि एका चेंडूनंतर मात्र विजयी संघाची घोषणा आपण जरूर करू. मॅच कुठे होती, कुठे आणली गेली, 24-52 समीकरण आपण सांगत होतो, आता 1-21 समीकरण सांगतोय. म्हणजे किती मोठा फरक गोलंदाजाने या मॅचमध्ये आणून दिला.
हो या फटक्याला आपण पहिला बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा पंच करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक इथे देखील होता। हा नववा विकेट आणि नववा धक्का मात्र संघ आपण पाहिलं तर अर्थातच खारकोपर किंग्स या संघाला भेटला आणि अर्थातच या मॅचमध्ये विजय आपला पक्का केला। स्वर्गीय शिवदास धीरज स्मृती मोरावे या संघाने तर विजय संघाला खूप खूप शुभेच्छा आणि यानंतरची मॅच अर्थातच सन सिटी ब्लास्टर्स कोंबड भुजे बॉसेस जय साई शक्ती खारकोपर या संघामध्ये जो टॉस झाला तिथे आपण पाहिलं तर अर्थातच चला सन सिटी ब्लास्टर्स कोंबड भुजे संघ लगेच तयारीला लागायचे तोपर्यंत मॅन ऑफ द मॅच थोड्याच वेळामध्ये आपण कॉल करू तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत।